आणि इन सीईटी 100 100 जर तुम्हाला हा स्कोर आणायचा आहे, इच्छा आहे, तर त्याचे प्रयत्न करण्यासाठी तुम्हाला काय करायचं सांग. प्रयत्न करण्यासाठी इट इज रिअली डिफिकल्ट, बट इफ यू स्टडी इन दॅट पर्टिक्युलर वे, ओके, देन इट विल बिकम सिम्पल फॉर यू. पहिली गोष्ट, बोर्ड सीईटी मध्ये 100 100 आणण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट, तुमचं जे स्टेट बोर्डचं बुक आहे त्या स्टेट बोर्डच्या बुक मधला प्रत्येक सॉल्व्ड प्रॉब्लेम, एक्सरसाइज प्रॉब्लेम आणि मिसलेनियस प्रॉब्लेम हा तुमचा सॉल्व्ड असला पाहिजे. प्रत्येक सॉल्व्ड प्रॉब्लेम सुद्धा बरं का, प्रत्येक सॉल्व्ड प्रॉब्लेम पण तुम्ही सॉल्व्ह केलेला पाहिजे. ओके, एक्सरसाइज प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे. आपण काय म्हणतो, एक्सरसाइज फक्त सॉल्व्ह करूया, सॉल्व्ह प्रॉब्लेम राहून जातात, पण सॉल्व्ह प्रॉब्लेम मध्ये सुद्धा बऱ्याचशा नवीन गोष्टी शिकायला मिळतात. ओके, प्रत्येक सॉल्व्ह प्रॉब्लेम, एक्सरसाइज प्रॉब्लेम आणि मिसलेनियस एक्सरसाइज तुमची सॉल्व्ह असली पाहिजे. हा पहिला नियम, हा पहिला नियम. मिसलेनियस मध्ये काय काय येणार? मिसलेनियस एक्सरसाइज तुमच्या बुक्स मधली जी लास्ट एक्सरसाइज असते, मला वाटलं दुसऱ्या बुक्सचं रेफरन्स घेऊन करायचे. मला वाटलं दुसऱ्या बुकचं रेफरन्स म्हणून, म्हणजे दुसऱ्या बुकचं टेक्स्टबुक मध्ये असते ना. अजिबात नाही, अजिबात नाही, दुसऱ्या बुकचा रेफरन्स घेऊ नाही, तुझ्या टेक्स्टबुक मधली शेवटची एक्सरसाइज ज्याच्यात कंबाईन टॉपिक्स असतात. ठीक आहे, ह्या हा पहिला गोल्डन रूल. आणि दुसरा गोल्डन रूल, पर टॉपिक, पर टॉपिक 200 ते 300 एमसीक्यू सॉल्व कर. आता हे थोडं चॅलेंजिंग आहे, प्रश्नच नाही. 200 ते 300 एमसीक्यू सॉल्व्ह करणं फॉर पर टॉपिक. ह्या रूल मी फक्त सीईटी मध्ये, आता जे 7 चॅप्टर आहे सीईटी मध्ये, जे 7 चॅप्टर 11वीचे त्यासाठी हा रूल वापर, आणि 12वीसाठी पर चॅप्टर 200 to 300 एमसीक्यू पर चॅप्टर. इट इज नॉट दॅट खूप डिफिकल्ट एमसीक्यू सॉल्व्ह केले पाहिजे, व्हरायटी ऑफ एमसीक्यू सॉल्व्ह केले पाहिजे. म्हणजे 200 ते 300 अतिशय अवघड एमसीक्यू सॉल्व्ह केले पाहिजे. अरे काय गरज आहे अतिशय अवघड एमसीक्यू सॉल्व्ह करण्याची, काय गरज आहे. ओके, 200 ते, आता काल आपण काही एमसीक्यू केले ना ट्रिग्नोमेट्रीचे बॅच बी, येस सर, येस सर. मला सांगा, 90% प्रॉब्लेम, 90% मी म्हणतो, 100% नाही, पण 90% प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह केले बरोबर. हो सर, काल घेतलेला, काल घेतलेला मी प्रत्येक प्रॉब्लेम हा सीईटी मध्ये आलेला प्रॉब्लेम होता, प्रत्येक प्रॉब्लेम. मग मला सांगा, जर ते प्रॉब्लेम तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करताय आफ्टर आय एक्सप्लेन द बेसिक, तर दॅट इज ओके. तर त्या हिशोबाने त्या लेवलचे 200 ते 300 टॉपिक एमसीक्यू हे पर टॉपिक तुम्ही सॉल्व्ह केले, तर दिस नो बडी इज गोइंग टू स्टॉप यू फ्रॉम स्कोरिंग दिस. ट्रस्ट मी ऑन दिस. सर, पर टॉपिक म्हणजे प्रत्येक लेसन वर ना? प्रत्येक लेसन, टॉपिक म्हणजे हे नाही, सब टॉपिक नाही रे, अख्खा चॅप्टर म्हणजे चॅप्टर, पर चॅप्टर वर. तर पर चॅप्टर तुम्हाला 200 to 300 एमसीक्यू सॉल्व्ह केले, तर तुम्हाला हे स्कोर आणण्यापासून कुणी थांबू शकणार नाही. आता या वर्षी ही हा प्रयत्न करून या प्रयत्नाला यश मिळवणारे दोघ जण आहेत. ओके, आपल्या क्लासमधून एक तेजस आणि दुसरा अर्णव, या दोघांना 100 100 आले मॅथ्स मध्ये. शर्वरी जस्ट हुकली, शर्वरी काळे 99 तिला आले आउट ऑफ 100. ओके, 90 आदित्य 98 out of 100 या रिझल्ट मध्ये बरं का. आणि हे मार्क सांगतोय वाटलेले मार्क नाही, कमवलेले मार्क, लक्षात घ्या. मी असं नाही म्हणत कोणाला वाटले किंवा कमवले, पण मी सांगतोय काय की 12वीचा रिझल्ट हा 10वीच्या रिझल्ट पेक्षा खूप वेगळा, वेगळ्या पद्धतीने लागतो, स्ट्रिक्ट लागतो ऍज कम्पेअर्ड टू 10th स्टँडर्ड. 10th स्टँडर्ड मध्ये आता तुम्ही बघाल तर आपल्या क्लासमध्ये 50%-च्या वरती मुलांना 95% अबव आहे. हा सिनारिओ 12वीत नाही, हा सिनारिओ 12वीत नाही. 12वीत 95 अबाव जाणं इज अ बिग डील, इट्स अ बिग डील, लक्षात घ्या. ओके, म्हणजे मिळणार नाही असं नाही, प्रयत्न वेगळ्या पद्धतीने आणि जास्त लागणार, ट्रस्ट मी ऑन दिस. ओके, ह्या गोष्टी फॉलो. तो ही गाईज, आता तुम्हाला किती पडले आणि तुम्ही सगळे खूप चांगले स्कोर केले, खूप चांगले स्कोर केले तुम्ही, पण हा स्कोर कन्सिस्टंट राहणार नाही अनलेस अंटिल यू स्टडी दॅट. तो ही गोष्ट लक्षात दे. आता मला, अरे कार्तिकला 96 पडले, कार्तिक चौहान 96 आउट ऑफ 100 पडले,
त्यांनी मला म्हणजे सांगतोय काय, त्यांनी मला सॉरीचा मेसेज टाकला. आय न्यू द स्कोर कारण की आम्ही सगळ्यांचे स्कोर काढले होते. ओके, तो मला सॉरी म्हणतो सर चार मार्क कमी पडले. बेसिकली इथे काय, त्याच्या एफर्ट्सला 96 मिळाले. आय एम व्हेरी हॅपी. त्यांनी प्रयत्न जबरदस्त केला होता 100-100 आणायचा. बरं, आता ज्यांनी 100-100 आणले म्हणजे कोण, अर्णव आणि तेजस, यांनी पेपर किती मार्काचा लिहिला पाहिजे तुम्हाला? तुम्ही त्यांच्याशी बोला बरं का, इफ यू डोंट बिलीव्ह, असं होणार नाही, यू बिलीव्ह मी, आय नो, आहे ना विश्वास, आहे ना रे? हो सर. सवालही नाहीये. तो त्यांनी 120 मार्काचा पेपर लिहिला होता, लक्षात घ्या, त्यांनी 120 मार्क्सचा पेपर लिहिला होता. आता हा पेपर विथ ऑप्शन लिहिणं म्हणजे मग तिथे त्याचा एखादा सम चुकला जरी असेल तरी त्याला 100-100, कारण की त्यांनी अटेम्प्टच 120 केला, अटेम्प्टच 120 केलाय, म्हणजे एव्हरीथिंग हॅज अटेम्प्टेड विथ ऑप्शन. पण हे तुम्ही करायला कधी जायचं, जर तुमचा खरा पेपर पूर्ण होणार असेल तर. नाहीतर तुम्ही पहिल्या सम मध्ये समजा 7 क्वेश्चन आहेत, एनी 5 सांगितले आणि तुम्ही 7-7 अटेम्प्ट करत बसला आणि पुढचे खरे राहून गेले तर फेल झालात. तसं लॉजिक नाही, स्पीड येते मग त्यासाठी स्पीड लागतो आणि हा स्पीड बाय प्रॅक्टिस येतो. जर एखादा सम तुम्ही सॉल्व्ह करून ठेवलेला आहे, आता फॉर एक्झाम्पल मी म्हणलं एमसीक्यू मध्ये मला सांगा, आता या समचं उत्तर कॉस 1 डिग्री इंटू कॉस 2 डिग्री इंटू डॉट 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 कॉस 179 डिग्री किती रे? 0. किती वेळ लागला तुम्हाला ही गोष्ट सांगायला, किती वेळ लागला तुम्हाला? 1 सेकंड. मुश्किल 1 सेकंड. 1 सेकंड. आता तुम्हाला एखादा सम सॉल्व्ह करायला सीईटी मध्ये तुम्हाला 1.5 ते 2 मिनिटं मिळतात. ऑन एव्हरेज तुम्हाला 1.5 ते 2 मिनिटं मिळतात असं पकडून चला की यू गेट 2 मिनिट्स. ओके, टू सॉल्व्ह 1 पर्टिक्युलर प्रॉब्लेम इन सीईटी. 2 मिनिटातला जर हा सम सीईटी मध्ये आलेला सम, याला तुम्ही 1 सेकंड घालवला तर जे उरलेले तुमचे 159 सेकंड आहेत ते कुठेतरी दुसऱ्या समला युटिलाइज होऊ शकणार. आणि हे तुमचे टाइम सेव्ह कसा होणार, इथे तुम्ही मॅक्सिमम सम सॉल्व्ह केले असतात, तुमच्या हाताखालून ते गेले असतात, तुम्हाला काही काही समची उत्तर ही डोक्यात बसून जात. आणि असे होतं का सिमिलर क्वेश्चन एक्झाम्पल? हो हो. अरे भाऊ, सिमिलर तर येतात, बेसिकली सेम पण क्वेश्चन आलेले, सेम क्वेश्चन पण आलेले. सिमिलर तर 100% चान्स आहे, सिमिलर तर 100%. सेम की हाच क्वेश्चन आता पण आला तर हाच क्वेश्चन 4-5 वर्षांनी परत आला, असं पण झालेलं सीईटी मध्ये. जेई मध्ये असं होत, जेई मध्ये असं 4-5 वर्षाचा आधीचा पेपर जर पाहिला तर समजा 1-2 आला तर 4-5 वर्षाचा मी घेणार आहे तुमचा तो अभ्यास. म्हणजे तुम्हाला जे 4-5 वर्ष सोडा, मी तुम्हाला तुमचा सीईटीचा आणि तुमचा बोर्डचा पेपर हा प्रेडिक्टेड असणार. बरं, कुणाला सांगू ना, कानात सांगतो तुमच्या, मी फोडणार पेपर. फोडणार म्हणजे कसा, अनुभवानी फोडणार, खरा खरा पेपर नसतो फोड. पण हे येणार, हे नाही येणार हे मी सांगू शकतो विथ एक्सपिरियन्स की बाबा हा हा करून जावा, हा हा नाही केला तर चालेल. तो आला तर सर, आला तर मला शिव्या नाही घालायच्या, आला तर मग आता मी काय करू त्याला? ऑप्शनला तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी तर आहे ऑप्शनला सॉल्व्ह करायला. तो बेसिकली मला सांगायचं काय की एक अनुभवानी, एक एक्सपिरियन्सनी वी कॅन टेल यू की हा दीज क्वेश्चन्स आर इम्पॉर्टंट, दीज आर नॉट इम्पॉर्टंट, दीज आर मोर इम्पॉर्टंट, ह्याच्याकडे नीट लक्ष द्या. सो दीज थिंग्स वी कॅन टेल यू व्हेरी प्रॉपरली. सो मला सांगायचा विषय काय की अगर ये रूल, ये दो रूल फॉलो किए तो रिझल्ट ये आना ही आना है, अच्छा रिझल्ट आना. तुम्हाला टॉप महाराष्ट्रात टॉप कॉलेजेस पाहिजे असतील, टॉप कॉलेजेस ऑफ महाराष्ट्र, तर आता कॅटेगरीमध्ये आहात किंवा ओपन मध्ये आहात, दॅट इज अनदर पार्ट. ओके, तिथे परत सिक्वेन्स चेंज होतो, तिकडे पण मार्क चेंज होतो, दॅट इज ओके. ओके, पण तिथे तुम्हाला रिझल्ट, तुम्हाला 200 पैकी 170+ हा स्कोर इम्पॉर्टंट. आता 170+ हा स्कोर इम्पॉर्टंट आहे, मॅक्सिमम मॅथ्स मध्ये स्कोर केला. आणि लक्षात ठेवा, मॅथ्स मध्ये जास्त स्कोर करण्याची ऑपॉर्च्युनिटीज आहेत फिजिक्स आणि केमिस्ट्री पेक्षा. हे मी बोलण्यापेक्षा तुम्ही फिजिक्सच्या सरांना आणि केमिस्ट्रीच्या सरांना सुद्धा ही गोष्ट कन्फर्म करू शकता, असं नाही की तिथे मार्क मिळत नाही, पण जास्त स्कोरिंगची ऑपॉर्च्युनिटी किंवा चान्स हे कुठे आहे ऍज कम्पेअर टू फिजिक्स अँड केमिस्ट्री? मॅथ्स. त्यामुळे मॅथ्स आवडत नाहीये तर मग
यू आर व्हेरी फार फ्रॉम दीज थिंग्स, पण जर खरंच मॅथ्स आवडतंय ओके तर या स्कोर हा स्कोर तुम्ही करणं म्हणजे मला सांगा की तुम्हाला 100 पैकी फिजिक्स केमिस्ट्री मध्ये तुम्हाला 35, फिजिक्स मध्ये आउट ऑफ 50 आणि केमिस्ट्री मध्ये 35 out of 50 ओके हा स्कोर तुम्हाला करायला लागणार. म्हणजे तिथे तुम्हाला 15-15 मार्काचा ग्रेस मिळायची शक्यता आहे जर तुम्ही हा स्कोर करू शकला. इथे थोडेफार कमी झाले तर इथे थोडेफार वाढले पाहिजे. सो कुठेतरी ते ऍव्हरेजिंग जे आहे ना ते झालं पाहिजे टू स्कोर दिस. अँड इफ यू स्कोर दिस ओके इफ यू स्कोर दिस देन ओके यू आर एलिजिबल फॉर टॉप मोस्ट कॉलेजेस इन महाराष्ट्र. तुमची एलिजिबिलिटी आहे ओके की टॉप मोस्ट कॉलेजेस फॉर डिफरंट फील्ड, मग कम्प्युटर सायन्स आहे किंवा यू कॅन से आयटी आहे, मेकॅनिकल आहे, इथे तुमचा स्कोप जो आहे तो आहे. पण मग मेहनत फक्त माझी आहे का? नाही, मेहनत तुमची आहे. माझे काय डायरेक्शन आहे, आय एम गोइंग टू गाईड यू, आय एम गोइंग टू डायरेक्ट यू. मी तिथे बसवून ठेवणार नाही तुम्हाला, मी तुमची ऍडमिशन तुम्हाला घेऊन देणार नाही. त्यासाठी तुम्हाला मेहनत घेतली पाहिजे ओके. आणि आय एम शुअर की तुम्ही लोक ती घेण्यासाठी तयार आहात. बॅच ए, बॅच बी, बॅच 6 ओके एक्स्ट्रा वॅगन स्टुडंट्स आहात तुम्ही लोक, तुमच्यामध्ये खूप टॅलेंट आहे. आता मी फॉर एक्झाम्पल ना, माझी मी जेव्हा फॉर एक्झाम्पल माझी 10वी माझी 12वी झाली, वी डिंट हॅड एंट्रन्स. आम्हाला एंट्रन्स एक्झाम ही नव्हती, सीईटी हा प्रकारच नव्हता वेन आय डीड माय 12th. आणि लक्ष द्या, पण शेवटी बोर्ड होतं, आमचं पूर्ण लक्ष बोर्ड वर असायचं तेव्हा. मला मी तुम्हाला सांगतो बोलून मेहनत कशाला म्हणतात ना हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे 5 मिनिटात आणि मग आपल्याला अभ्यास आपला सुरू करायचा. मेहनत बेसिकली म्हणतात कशाला बघा. एक उदाहरण सांगतो, त्यातून तुम्हाला कळतंय का बघा. एक माझ्याकडे स्टुडंट होता लॉंग बॅक वर का, मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन करत होतो, मास्टर्स इन कम्प्युटर सायन्स, माझं एमसीएस चालू होतं तेव्हा मी क्लास सुरू केले होते आणि मी एक क्रॅश कोर्स चालू केला. आय स्टार्टेड विथ अ क्रॅश कोर्स फॉर 12th स्टँडर्ड स्टुडंट. मतलब मैंने ऐसा कोर्स स्टार्ट किया कि जिनका जिनका मैथ्स में दांडीगुल होने का चांस है, जिनको जिनको लग रहा है कि आप मैथ्स में फेल हो सकते हैं, मेरे पास आओ. लक्ष्य द्या, हा क्रॅश कोर्स होता 2.5 मंथ्स. ठीक है, आता 2.5 मंथ्स राहिले बोर्ड्सला आणि तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही नापास होऊ शकाल, तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला मार्क मिळणार नाही, तर या क्लॅश कोर्सला. ही माझी पहिला अटेम्प्ट आहे 12वीच्या मुलांपर्यंत पोहोचण्याचा, माझा फर्स्ट अटेम्प्ट ओके. आणि तुम्हाला माहितीये पोरांनो, माझ्या म्हणजे ह्या पहिल्या अटेम्प्टला मला असे 35 स्टुडंट्स मिळाले. 35 स्टुडंट्स जे माझ्याकडे आले ओके स्कोर बुस्टर म्हणून, स्कोर बुस्ट करण्यासाठी, स्कोर वाढवण्यासाठी, बरं का, ते आले सगळे. आता वेगळ्या वेगळ्या फील्डमध्ये खूप चांगल्या पोस्ट वरती आता सगळे प्लेस बीस पण झाले, त्यांचा जमाना झाला, पण 35 स्टुडंट्स आले. पण मला त्यातलं एक उदाहरण जे आहे ना ते तुम्हाला द्यावंसं वाटतं. या 35 स्टुडंट्स मध्ये एक स्टुडंट होता, बरं का, एक स्टुडंट होता ज्याचं नाव अर्णवच होत. तो माझ्याकडे आला, मी ऑफिसवर बसलो होतो, माझा अभ्यास करत, कारण की आय वॉज डुईंग माय मास्टर्स दॅट टाइम, तो मी माझा अभ्यास करत बसलो होतो ऑफिसमध्ये, तर कोणी येईल भेटायला वगैरे म्हणून. तर ही केम टू मी अँड ही टोल्ड मी की सर मेरे को बहुत कम मार्क्स मिले हे मॅथ्स में, मेरी कॉलेज एक्झाम्स में, तो मेरे को क्लास जॉईन करना है. मी म्हटलं किती, तो ही वॉज अशेम्ड टू टेल मी, ही वॉज रिअली अशेम्ड की तो म्हणलं नाही वो छोडो सर वो. लेकिन मला तो बोल तू सही, माझ्यापासून लपून तुला मिळणार काय, जो कुछ है, मैं बोलला, मी त्याला म्हणाल की जो कुछ है सच सच बोल ओके. तो म्हणला सर 2 मार्क मिले 100 में से. आता हा 2 मार्क म्हणले की मी डोक्याला हात लावणार, अरे बापरे 2 मार्क, जस्ट इमॅजिन 2 मार्क्स out of 100 आणि 2.5 महिन्यावर बोर्ड आहे. म्हणला अरे हे मुश्किल आहे, पण आय टू इट एज अ चॅलेंज की ठीक आहे करेंगे. मेरे को तो पढ़ना था, मेरी पढ़ाई तो कंसिस्टेंट थी. उसको मैं बोला कि तेरे को कॉलेज वॉलेज, बोला नहीं सर कॉलेज वॉलेज में नहीं जाता,
तो मैं बैठ सकता हूँ पढ़ने को, ठीक है। तो सहा सात तास मुलगा, सहा सात तास तो क्लास वर बसायचा बरं का, सिक्स सिक्स आवर्स यूज टू सिट इन द क्लास टू स्टडी। मग त्यामध्ये मध्ये मी पण असायचो तिकडे, मी माझा अभ्यास चालू ठेवायचो। मी मास्टर्स मध्ये कॉलेजला फक्त दोन दिवस आठवड्यातले जायचो प्रॅक्टिकल्स वगैरे साठी, अदरवाइज घरून अभ्यास करा। आणि सिक्स आवर्स तो माझ्याकडे बसायचा आणि अभ्यास करायचा त्याचा तसा, आणि मला डाउट्स विचारायचा। वेन एव्हर ही फाउंड डाउट्स मी टॉपिक शिकवून देतो आणि त्याला प्रॉब्लेम असाइन करायचा एक सॉल्व। 10 महिने बीत गए गाइस, ओके। उसका एग्जाम डे मेरे को आज भी याद है, उसका एग्जाम डे 11 o'clock को पेपर है, ओके। आणि त्याचा मला फोन 4:30 पहाटे बर का, त्या दिवशी पहाटे 4:30-4:45 फोन की सर मेरा एग्जाम है आप सो रहे घर पे। बोले भाई तेरा एग्जाम मेरा थोड़ी एग्जाम, मेरे को सोने दे। तो बोला नहीं सर, ओके मेरे को पढ़ना है, आप मेरे को थोड़ा इम्पोर्टेंट बताएंगे क्या। बोला अरे 2.5 महीने तेरे को जो सिखाया है वो कर, नहीं वो सर सब लास्ट लास्ट एक ग्लास। बोला ठीक है चल आ जाता हूँ। मी 5:30 क्लास वर पोचलो। आता मी क्लास वर गेल्यानंतर व्हाट हॅपन्ड गाईज यू नो, तो त्याचा भाऊ आला होता त्याला सोडायला, कारण तो तो माझ्या शेजारी बसला ना। आणि स्टार्ट पर चॅप्टर तो म्हणला मला इम्पॉर्टंट टिक करून द्या, मी तेवढं कर, ठीक आहे कर। मी त्याला चॅप्टर 1 इम्पॉर्टंट टिक केलं, ते त्याने वाचलं केलं, त्यात डाऊट आले मला विचारले। सेकंड चॅप्टर हे चालू बघ का, 5:30 हिशोब चालू करतोय करतोय करतोय, चालल्या पुढे चालल्या पुढे। आता 11:05-10 राहिले, स्टील इज विथ मी। त्याला म्हणलं आता जा, तुला एंट्री देणार नाहीतर ते लोक, आणि इट विल बी रिअली डिफिकल्ट फॉर यू फॉर द पेपर पूर्ण। तो म्हणलं नाही सर पेपर में से पहिले निकलने से अच्छा थोडा लेट जातो और थोडा पड के जा रहा। म्हणे असं मत कर अभी जा, मला म्हणजे। आणि या दरम्यान माझ्यासाठी त्याचा भाऊ नाश्ता बिश्ता घेऊन येतो, लक्षात घ्या म्हणजे तुम्ही सर उठू नका, तुम्ही त्याची मदत करा, ओके त्याला सांगा ठीक आहे। नाश्ता म्हणजे पोहे समोसा चहा हे बसल्या जागेत बरं का, म्हणजे मेहमान नवाजी माझी चालू होती आणि तिथे तो वाचतोय। गाईज त्यांनी पेपर दिला, त्यांनी पेपर दिला आणि ओके त्याचा जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा ओके ही हॅड स्कोर 62 out of 100 इन बोर्ड। आता तुमच्यापैकी मला सांगा कित्येक जणांना या हे फिलिंग येतं की अरे काय फालतू स्कोर आहे 62 out of 100 काय किरकोळ का, कारण की तुम्हाला त्या गोष्टी तेवढ्या लेवलला येतात तेवढ्या पटकन समजतात। पण तुम्ही ही गोष्ट ऑब्झर्व करणं महत्वाची आहे की त्यांनी तो स्कोर कुठून कुठे पोहोचवला, त्यांनी तो स्कोर कुठून कुठे पोहोचवला। मी त्याला म्हणालो की ये मार्क तेरे को तोड़ना नहीं, मेरे को इतना ही आता है जितना मेरे को मिला है ना, मेरे को मैथ्स में उतना ही आता है। आणि हा स्कोर जेव्हा इथे जातो 2.5 महिन्यामध्ये तर विचार करा 2 वर्षात हा स्कोर का नाही जाऊ शकत आपल्याला पाहिजे त्या स्कोर पर्यंत। लेट मी टेल मी, त्या मुलाचं मी एक्झाम्पल देण्याचं कारण काय, आय कांट फॉरगेट हिम ऑल माय लाईफ। मग मला जसा हा अर्णव मी तुम्हाला आता सांगितला, हा अर्णव जसा मला लक्षात राहणार आहे की नाही आयुष्यभर 100 on 100 मिळवणारा, असं मला हा अर्णव पण लक्षात राहणार आहे ज्यांनी ही इम्प्रुव्हमेंट केली। तो तुम्हाला जे काय मिळतंय त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा बूस्ट करता एक्स्ट्रा करता वाढवता ओके दॅट इज अ अचीवमेंट। आता 96 मिळणारा कार्तिक सॉरी म्हणतो का तर 4 mark सर कमी पडले मला, मी त्याला म्हणतो अरे नाराज नको बाळा म्हणलं ओके 4 mark कमी पडले, तू कष्ट पूर्ण केले होते आणि आय ट्रस्ट यू आय एम व्हेरी हॅपी, तेव्हा त्याला कुठे बरं वाटलं। एक मुलगी आहे जी माझ्याशी अजूनही बोलली नाही, शी वॉज वन ऑफ द बेस्ट गुड स्टुडंट्स ओके, तिचं नाव पण सांगतो मी सानिया म्हणून, सानिया सय्यद मागच्या बॅचची, ती माझ्याशी अजून बोलली नाही। कारण काय माहितीये, तिला 92 mark मिळाले। आता तुम्ही मला सांगा बोलण्याचं कारण काय, न बोलण्याचं कारण काय ओके, की हे लोकांनी सांगितलं होतं प्रयत्न आम्ही करणार, करत होते मी बघितलं, एफर्ट्स खूप घेत होते कॉलेजच्या एक्झाम मध्ये आउट ऑफ मिळत चालले, 8 mark डिफरन्स पडला पोरांनो, नाराज आहे। मला पुन्हा गाडगीळमध्ये आत्ता लॉकडाऊनच्या दरम्यान माझं एक म्हणजे गणपतीची मूर्ती हे करायची होती यू कॅन से पॉलिश, त्या दरम्यान मी गेलो तर तेव्हा मला तिथे सानिया भेटली, यू वॉज नॉट रेडी टू टॉक टू मी। म्हणलं असं नको करू, म्हणलं की ओनली स्कोर सर मी जेवढा इच्छा होती तुम्हाला आढळू नाही शकले, असं नाही बोरांनो।
100 पैकी 100 पडले पाहिजे तरच माझी. अरे अरे हे मला नाहीये स्वतःला, मी काय तुम्हाला सांगणार, कळलं का? पण हा मला इच्छा आहे तुम्हाला मिळावं, इट इज नॉट अ कंपल्शन. लोड टेन्शन नाही, मजा. जर ती मजा घेऊन करू शकला तर मग त्यात पॉइंट. इफ यू आर नॉट एबल टू एन्जॉय युअर स्टडी ना, देन युअर स्टडी बिकम्स अ बर्डन. मी आता आज 17 इयर्स पासून शिकवतोय, 17 इयर्स, बट मी शिकवताना मजा घेतो तुम्हाला हे कळतं का नाही? आय एन्जॉय व्हाईल टीचिंग, आय एन्जॉय, मी मजा करत असतो त्यात. मग आणि मग म्हणून तुम्हाला सब्जेक्टचा इंटरेस्ट निर्माण होतो, होतो का नाही? येस ऑर नो? सतरा वर्ष शिकवल्यानंतर मी जर माझं तोंड पाडून शिकवलं आणि असं गोर टोन मध्ये शिकवलं तर तुम्ही स्वतः ते एन्जॉय करू शकणार नाही. गेटिंग इट? सो व्हॉट आय वॉन्ट इज, इफ यू रिअली वॉन्ट टू अचीव, गिव अ ट्राय. हा, इफ यू ट्राय अँड इफ यू डोंट सक्सीड, डोंट बी डिसअपॉइंटेड. दिस इज नॉट द फायनल एक्झाम एव्हर यू हॅव फेस. लाईफमध्ये खूप एक्झाम आहेत आणि प्रत्येक एक्झाम पेपरवरच असते असं नाही. फक्त ती ओके तुम्ही फेस करायची तयारी दाखवणं गरजेचं आहे. यू हॅव टू बी प्रिपेअर्ड फॉर दॅट. ओके, व्हॉट इज द रिझल्ट, तो पुढचा पुढचा पुढे विषय. कळतंय? सो ठीक आहे, मी खूप वेळ घेतला तुमचा, व्हेरी सॉरी फॉर दॅट, बट आय रिअली वॉन्ट यू पीपल बिकॉज दिस इज नॉट माय प्रोफेशन. सॉरी, काय बोलते? हा म्हणजे असं काही काही जण वाटत बोर करतोय मास्तर, आज बोर करतोय असं होत असेल. इन्स्पिरेशनल स्पीच नाही, त्यासाठी बेसिकली मी म्हणतोय काय की दिस इज नॉट अ स्पीच, दिस डायरेक्टली कम्स फ्रॉम माय हार्ट. कुठे मी ह्या गोष्टी बनवलेल्या नाही, या स्टेट इथं येतात तुमच्यासाठी. बिकॉज माझं काम जे आहे ना, माझं प्रोफेशन नाही, माझं पॅशन आहे. मला हे करायला आवडतं, मला मजा येते, आय एन्जॉय टीच. मग ते मला म्हणजे ते तुम्हाला असो, माझ्या मुलांना असो, ओके, किंवा हुएवर, ओके, मी माझ्या एज्युकेशन पासून, म्हणजे मी जेव्हा शिकत होतो तेव्हापासून मी शिकवतो, मग माझ्या फ्रेंड्सला शिकवायचो तेव्हा. सो आय लव्ह दिस थिंग अँड आय विश दॅट यू शुड ऑल्सो लव्ह इट. अँड वेन यू लव्ह इट ना गाईज, ओके, यू विल गिव्ह युअर फुल. असं होतं बघा, बऱ्याच जणांच्या घरी ना आई बाप खूप मागे लागतात, यार अभ्यास कर रही है, अभ्यास कर रही है, अभ्यास कर रही है, अभ्यास कर रही है, कॉन्स्टंट है सर. ह्या गोष्टी खूप कॉमन आहे सगळ्यांच्याच. पण जर तुम्ही ही गोष्ट अचीव करू शकला की तुमची आई तुमचे वडील म्हणतील अरे उठ आता अभ्यासावरनं, काहीतरी खाऊन घे, ओके, काहीतरी पिऊन घे, जेव्हा हे म्हणेल ना तेव्हा ती तुमची अचीवमेंट, की तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही एफर्ट जे टाकतात दे आर रिअली गोइंग टू वर्क फॉर. हे बघा मी सांगतोय, म्हणजे मी काय ठरवलं, चॅलेंज युअर सेल्फ फॉर युअर स्टडी. तुम्ही चॅलेंज स्वतःला चॅलेंज करा, दुसऱ्याशी कॉम्पिटिशन करू नका, दुसऱ्याशी कॉम्पिट करू नका. मी माझ्या बाकीच्या कुठल्या टीचरशी मी कॉम्पिट करत नाही, मी स्वतःशी कॉम्पिट करतो की मला आज 50 सम येतात, उद्या मला 70 आले पाहिजे. त्याला 100 येतात तो त्याचा मी विषय, मी आय एम नॉट कॉम्पिटिंग. कॉम्पिट विथ युअर सेल्फ. तुम्ही किती तास अभ्यासाला बसू शकता, मी हे 11वीतच सांगतोय तुम्हाला, कारण की हा 2 वर्षाचा स्पॅन आहे, हा 2.5 महिन्यात जर एवढं करू शकतो, आपल्याकडे 2 वर्ष आहेत, त्यातलं सारा अर्ध वर्ष गेलं असं पकडूया. पण उरलं 1.5 आपल्या हातात आहे आणि ते गेलं उशिरा जाणवलं तर मग इट विल बी अ बिग प्रॉब्लेम फॉर अस. गेटिंग माय पॉइंट? मी म्हणलं की चल मी किती बसू शकतो, लेट्स टेस्ट. मी एकदा असं आलं, मी हॉस्टेलवरती होतो, म्हणजे ग्रॅज्युएशन करताना आय शू सेन हॉस्टेल, तिथे माझे आई वडील बघायला नव्हते की मी अभ्यास किती करतोय. लक्षात घ्या, मी झोपा काढू शकलो असतो, मी टाइमपास करू शकलो असतो, तो केला प्रश्नच नाही. पण प्रायोरिटी ठरवली, प्रायोरिटाईज केल्या गोष्टी. मी एका दिवशी जेवण मेसमध्ये गेलो, जेवलो, बरं का, 9:30 मी फ्री झालो, 9:30 आम्ही अभ्यासाला बसलो आणि ऍट अ स्ट्रेच 7:30 सकाळी. आता वेन आय से दिस, ओके, मला कुठे कुणाची हेल्थ प्रॉब्लेम नाही, प्रत्येकाला हे सूट होईल असं नाही. 9:30 ते 7:30 इज अ बिग टाइम, 10 तास बसणं इज अ बिग थिंग. मी नव्हतो बसलो कधी, पण एवढं चांगलं फील झालं, ओके, की नाही बाबा तिथे कोण आलं, मला कोण सांगायला आलं, माझी आई सांगायला आली, माझे वडील सांगायला आले मला की तू अभ्यास कर, तू अभ्यासला बस. नोबडी वॉज देअर टू टेल, टू टीच, ओके. सो पण हे स्वतःहून तो कुठली गोष्ट ही मनात नाही येऊ द्या, बळजबरी असेल ना तर मग मला बळजबरीने कोणी सांगितलं उभार आणि शिको,
शिकव या मुलांना, मला इच्छा नाही. आता आपण समोर नाही तरी तुम्ही मजा करताय. अरे मला मला मी कॅमेराकडे बघतो आता, मी तुम्हाला बघितलं असतं तर ही मजा अजून डबल झाली असती. सर त्या फोटोनेच म्हणजे पाहिलेल्या फोटो मध्ये एफ बी चे त्या तसं एन्जॉयमेंटचा फील झाला होता. तुम्ही सगळे सर लोक सेल्फी काढत होते त्या स्टुडंट सोबत. अरे क्लासरूम सेशन्स आर व्हेरी डिफरंट. अरे आज मी कॅमेरा मी बघतो ना आता मला कुणाचा चेहरा दिसत नाही, तुमच्या रिएक्शन दिसत नाही, पण तुम्ही माझ्याशी बोलताय ही पण मोठी गोष्ट आहे. सो ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या तुम्ही हे केलं ना चॅलेंज म्हणलं ना तुम्हाला स्वतःला चॅलेंज करा आणि बघाल तुम्ही की आई वडील हे म्हणतोपर्यंत जर तुम्ही अभ्यास केला तिथे काहीतरी मिळवलं होतं की अरे बाबा खाऊन घे ओके तुम्ही चल आई थोडा वेळ दे मी म्हणजे ही ही गोष्ट उलट बोलायला लागली पाहिजे की बाबा हा ठीक आहे नाही आणि त्यांना मेहनत दिसली ना दे नेव्हर नेव्हर ब्लेम. आणि ही गोष्ट माझ्या आई वडिलांना दिसली ओके आणि मग त्याच्यानंतर मला त्यांनी सांगायला गेले नाही कधी कारण की ते काय म्हणाले किंवा कुणालाही सांगायचे म्हणजे तो त्याचा अभ्यास करत असतो. ही इज गिव्हिंग हिज बेस्ट. मार्क किती मिळतील तो पुढचा प्रश्न आहे बट ही इज ट्राईंग अँड दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. यू हॅव टू ट्राय. ॲज अ सेड दिस इज नॉट द फर्स्ट अँड द लास्ट एक्झाम ऑफ युअर लाईफ अँड एव्हरी एक्झाम डोंट कम ऑन द पेपर बट वी हॅव टू फेस इट ओके. सो आय वॉन्ट यू पीपल टू गिव अ गुड ट्राय. मस्त मेहनत करा ओके मजा करा एन्जॉय करा. मी सांगितलेला गोल्डन रूल हा लक्षात ठेवून काम करा आणि मग बघा तुम्ही रिझल्ट चांगले येणार. हा 100/100 एक्सपेक्टेशन असणं हे खूप चांगलं. ते मिळाले नाही मिळालं नाराज व्हायचं नाही आणि कनेक्शन नाही तोडायचंय. जसं सानियाने तोडलं जसं ती म्हणाली की नाही म्हणजे नॉट एबल टू फेस अशेम्ड. मला सांगा 92 मार्क्स आर मार्क्स टू बी अशेम्ड ऑफ. अरे सर ले डेंजर मार्क्स सर. मग 92/100 इज रिअली व्हेरी गुड. तो ती गोष्ट पण चुकते. ती आई आणि हे भेटली तिची आई मला म्हणाले सर ती नाराज आहे 92 आणि हे सगळे जिवंत उदाहरण आहे बरं का. मागची बॅच सानिया सय्यद म्हणजे मागची बॅच आणि त्या दिवशी सुद्धा तिने मला म्हणजे ती फेस नाही करू शकली एक शब्द बोलली नाही. अरे काय आता इंजिनिअरिंग करणार आहे वगैरे सगळं करणार आहे एव्हरीथिंग शी इज गोइंग टू डू. आता ऍडमिशन प्रोसेस ही सगळी लटकली कोरोना मुळे पण 8 मार्क कमी पडले म्हणून अरे म्हणले हे काय म्हणलं सांग. दिस इज तू फोन केला पाहिजे मला तू सांगितलं पाहिजे सर मी काय स्कोर केला आहे ओके कमी पडले. कमी 92 इज नॉट कमी. पहिली गोष्ट 100 कमी पडली दॅट इज ऍक्सेप्टेड बट ते तिला ऍक्सेप्ट झालं नाही. असं नाही करायचं. खुश राहा ओके हॅपी. ट्राय केलं आणि कमी जास्त ठीक आहे थोडस नाराज होईल पण ट्राय टू स्टे हॅपी ठीक आहे. चलो बस खूप झालं रे कामाकडे जाऊया काय बोलत बसतो मी. सर 20 राहिलेत काय करणार. शपथ सर राहू द्या आता सर. सर तुम्ही कम्प्युटर सायन्स पण शिकवतात का. इंट्रो काय म्हणतो. कम्प्युटर सायन्स पण शिकवतात का. हा मी काही सब्जेक्ट म्हणजे लँग्वेज प्रोग्रामिंग शिकवतात का. त्यासाठी माझ्याकडे टीचर्स आहेत पण माझे काही टेक्निकल म्हणजे माझं मॅथमॅटिक्स आवडतं म्हणून. आता बघा ना माझंच बघा बायफोकल तुम्ही घेणार का कोण दुसरं घेणार. नाही संकेत गदादे सर मला याच्यातच वेळ मिळत नाही रे. आणि मी लँग्वेजेस घेत नाही. मी लँग्वेजेस घेत नाही. मी काही नॉन त्यात सुद्धा मॅथमॅटिक्स आहे स्टॅटिस्टिक्स आहे ओके थिअरी ऑफ कम्प्युटर सायन्स आहे कंपायलर कन्स्ट्रक्शन आहे डिझाईन हे सब्जेक्ट तुम्ही ऐकलेच नाहीत कधी. डिझाईन अनालिसिस ऑफ अल्गोरिदम्स आहे असे काही वेगवेगळे विषय ज्याच्यात मी आहे. पण मी लँग्वेजेस साठी माझ्याकडे दुसरे जे विज्युअल स्टुडिओचं पण येतं ना त्यातले मास्टर्स. ऍज अ सेड आय एम नॉट इन टू टेक्निकल स्टफ म्हणजे सी सी प्लस प्लस डेटा स्ट्रक्चर हे विषय माझे नाही. माझे मॅथमॅटिक्स ओरिएंटेड सब्जेक्ट्स आहेत म्हणजे ह्या सगळ्यामध्ये सम्स आहेत ह्या सगळ्या विषयांमध्ये प्रॉब्लेम्स आहेत आणि आय लाईक दॅट म्हणून मी ते सब्जेक्ट सिलेक्ट केले फॉर टीचिंग फर्द. आता माझंच बघा माझं तसं यू कॅन से मॅथमॅटिक्समध्ये काही क्वालिफिकेशन नाही आहे म्हणजे बाबा मी बीएससी मॅथ्स केले एमएससी मॅथ्स केले मॅथमॅटिक्समध्ये बट शिकवायला आवडतं मला त्यासाठी मी स्वतः अभ्यास करतो. That is the reason. आणि मला आवडतं म्हणून तुम्हाला आवडतं isn't it? Sir. Yes sir. I won't like the subject then I would be not able to convince you on the subject. किंवा I want to make you understand or like the subject. And liking a subject okay makes you study the subject more. Sir, तुम्हाला
लहानपणी पासून आवडतं का नंतर नंतर आवडायला लागलं? मला ऍक्च्युली सातवी पासून आवडायला लागलं. माझ्या टीचर मला एक चांगले मिळाले ऍक्च्युली, आणि त्यांनी मग 8, 9, 10 मध्ये मॅथमॅटिक्सचं बेसिक जे आहे ना, 8वी 9वी 10वीचं खूप महत्वाचं असतं, आणि ते खूप छान शिकवलं. ओके, त्यांचं मी नाव आता तू विषय काढलाय म्हणून मी ओके सांगणार, डांग मिस म्हणून होत्या, मिस डांग या मला होत्या. ओके, आणि आय एम थँकफुल टू हर की शी गेव मी अ ड्राईव्ह. तुम्हाला सब्जेक्ट आवडतो, त्या माझ्याशी शाळेच्या टीचर आहेत माझ्या शाळेच्या, पण त्या माझ्या अजूनही कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, क्लासवरती माझ्या येऊन गेल्यात, त्याचे ब्लेसिंग पण आहेत बरोबर. आणि मला या टीचरमुळे मॅथ्स आवडायला लागलं, नाहीतर आधी मला असं काही खूप आवडायचं वगैरे असं काही खूप नाही, पण नंतर पूर्ण उलट आहे सर. सहावी पर्यंत आवडायचं सर, आता त्याच्यानंतर आता आवडेल. अरे आता आता माझे ग्रॅज्युएशनचे मुलं मी तुम्हाला भेट करून दिले, आता ते कसं व्हर्च्युअली शक्य नाहीये. माझे ग्रॅज्युएशनचे मुलं विच दे युज टू हेट मॅथमॅटिक्स, हेट मॅथमॅटिक्स. आता माझी एक स्टुडंट होती सायली फरतळ, बरं का नाव, सायली फरतळ. ओके, 68% इन 12th स्टँडर्ड. माझ्याकडे नव्हती, बारावीला ही माझ्याकडे नव्हती मुलगी, बरं का, 12th स्टँडर्ड म्हणून 68 कमी येत असं नाही मला म्हणायचं, पण 68 म्हणजे ती कुठे होती ते पण मला माहित नाही, पण ती माझ्याकडे ग्रॅज्युएशन मी फर्स्ट इयरला आली, फर्स्ट इयर ग्रॅज्युएशनला माझ्याकडे आली ती, ठीक आहे. आणि तिने तो शिकण्याची झेस्ट दाखवली, इच्छा दाखवली, डाऊट्स विचारायची, प्रश्न विचारायची, अभ्यास करायची, स्वतःहून सॉल्व्ह करायची गोष्टी. असं नाही की मी दिलं तेवढंच, मी दिलं दोन सम केले संपलं, असं नाही, स्वतःहून सॉल्व्ह करायची. ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षी तिला काय स्कोर आला माहितीये पोरांनो, तिचा स्कोर आला 91%. ग्रॅज्युएशन मध्ये पहिल्या वर्षी 91% म्हणजे अरे अचीवमेंट आहे. मला नाही येत तेवढे, मी 70s मध्ये होतो डिस्टिंक्शन ग्रॅज्युएशन मध्ये, आय वॉज इन डिस्टिंक्शन ऍज अ स्टुडंट, आय वॉज रिअली ऍव्हरेज स्टुडंट थ्रू. ओके, एक्स्ट्रा ऑर्डिनरी कधीच नव्हतो. 91% स्कोर केले, त्याच्यामध्ये तिला ओके डिस्क्रीट मॅथमॅटिक्स नावाचा सब्जेक्ट होता, त्याच्यात तिला 80/80 मिळाले, युनिव्हर्सिटी पेपर हा, 80/80 मिळाले तिला. आणि शी वॉज अ स्टुडंट हू हेटेड मॅथ्स. तुम्ही आजही बघा, शी इज प्लेस इन इन्फोसिस नाव. आता इन्फोसिस या कंपनीमध्ये ती आहे, 7 लाखाचा पॅकेज आहे सुरुवात टू स्टार्ट विथ, अँड शी हॅज गिव्हन अ गुड स्टार्ट. पण हा डिफरन्स बघाल ना तुम्ही, तो आय वॉज हॅपी यार. बारावी जिथे तिने मेहनत घेतली असेल, एखाद्या बारावीचे तर पेरेंट्स पण खूप मागे लागतात, हे करतात, तिथे फर्स्ट इयर आणि त्याच्यानंतर शिवाय थ्रोट S1 87 वगैरे, मग 83 PY पर्यंत, आणि 80 above इन ग्रॅज्युएशन इज अ व्हेरी गुड स्कोर. आणि जसं ग्रॅज्युएट झाली ती, शी वॉज प्लेस इन अ इंडियाज बिगेस्ट कंपनी इन्फोसिस. सो आणि ऍज दिस पीपल कॅन्ट फॉरगेट, तिने व्हिडिओ एक बनवला तिने क्लाससाठी आपल्या, ओके की म्हणजे या क्लासने मला काय दिलं या रिलेटेड, ओके असा व्हिडिओ वगैरे बनवला, हे मी सांगितलं नाही, तिने बनवला तो. ओके, सो या गोष्टी ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत. तो तुम्हाला क्लास बद्दल नुसतं, आमच्याबद्दल नुसतं ऍज अ टीचर शिकवत झाले ठीक आहे, तू तुझं काम केलं आम्ही आमचं काम करतो, हा ऍटिट्यूड मी शिकू ना. मनापासून शिका, कनेक्टेड राहा, मजा करत शिका, कुणी सांगतंय म्हणून शिकू नका. तुम्हाला खरंच काहीतरी अचीव्ह करायचं लाईफमध्ये, हे करण्यासाठी शिका. ओके, द थिंग्स विल चेंज इन युअर लाईफ, ट्रस्ट मी ऑन दिस. सर पण ते ऑनलाइन शिकायचं वाटत नाही सर. हा ना सर, ऑनलाईन बिलकुल मजा येत नाही सर. अरे पण मला सांग ना, ऑनलाईन मला शिकवायला मजा येत नाही, पण यु आर सीइंग ना गाईज, मी म्हणलं क्लासवरती तर खूप धमाल होतेच रे, पण आपल्याला ऑप्शन नाही रे बाळांनो आता. तर जे आहे त्यात आयुष्यात खुश राहणं महत्वाचं ना. आता मला फॉर एक्झाम्पल मी नाही म्हणलो असतं आणि मी बसलो असतो घरी, नो पॉईंट. आता मला या गोष्टीची, मी असा माणूस आहे की या 17 वर्षात, या 17 इयर्स मध्ये हे 5 महिने पहिले असे की माझ्या घरी आहे, आय एम ॲट होम. बऱ्याच जणांचं असं आहे. आणि ही या टेक्नॉलॉजीशी अडॅप्ट होणं आमच्यासाठी सोपं आहे का? आज मी इकडे मी लॅपटॉप कडे बघतो, इकडे मी मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये बघतोय, तुमचा मला फक्त आवाज ऐकू येतोय, तुम्हाला तरी ऍटलीस्ट मी दिसतोय. मग आमच्यासाठी पण हे सोपं नाही आहे. ओके, पण तो फील मी आणण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही आहात माझ्याबरोबर, यू आर विथ मी, यू आर स्टडिंग विथ मी. ओके, आता तुम्ही बॅकएंडला तिकडे मॅगी खात बसलेली आणि आता मी चालू लेक्चर, ही माझी मुलगी करते आता, तुम्हाला माहिती का, 9 इयर्सची आहे, तिचं लेक्चर सुरू झालं ना की ती उठते
पाणी घेते, खायला घेते, बाथरूमला जाऊन येते, म्हणलं हे सगळं आधी उरकायचं म्हणलं. म्हणलं माझी जर मुलं हेच करत असतील बॅकेंडला तर मला आवडणार नाही, मला कळत नाही तुम्ही काय करतात, कोण कुठल्या सिच्युएशन मध्ये आहे. ओके, मस्त आपले तंगडे वर करून आपले याच्यावरती बेडवरती झोपलाय, लॅपटॉप घेतलाय, बरं बघता बघता झोपून गेला, मला काय माहिती. आता सुद्धा आपले 73-72 मधले किती जण ऐकतायत काय माहिती, हात वर करा बरं जे ऐकतात त्यांनी. काय काय माईकच ऑफ आहे, माईकचे काय माईक काय डिस्कनेक्ट, ऑडिओ करून डिस्कनेक्टेड आहे सर, ऑडिओ मग मला सांगा. मग जर त्यांनी नुसतं लावून ठेवला असेल हा व्हिडिओ आणि आई वडिलांना सांगितलं की मी आत बसतोय अभ्यास करतोय, ओके, आणि आतमध्ये झोपून गेले असतील, कुणाचं नुकसान. सर सारखं येतात ना बघायला काय करत ते. हा म्हणजे लक्ष ठेवायला लागतंय तुमच्यावर, तेच म्हणजे भरोसा नाही अजून मध्ये पबजी सर. हा भरोसा, हा बरोबर आहे, कॅमेरा कॅमेरा सीधा कॅमेरा आहे. हा भरोसा तुमच्यावर येण्यासाठी तुम्ही तसं वागून दाखवा की त्यांना उद्या लक्ष नाही ना, मला लक्ष द्यायची गरज नाही, माझा मुलगा माझी मुलगी करणार, हे त्यांना भरोसा आणून देणं हे तुमच्या हातात आहे, माझ्या नाही, मी काय करू शकतो सांगा ना या विषयामध्ये, काहीच नाही. हा भरोसा तुम्ही की त्यांना बघायची गरज नाही पडली माझी, बघणार ते आणि त्यांचं लक्ष देणं काम आहे, पण तुम्ही लक्ष द्या. लोक ऐकत नाही, त्यांनी बघू किंवा न बघू आपल्याला करायचं. बघा दोन लोक असतात, दोन प्रकारचे लोक असतात, एक की दुसरा सांगतो म्हणून करतात आणि दोन जे स्वतःहून करतात. एक साधं उदाहरण देतो तुम्हाला, आता फॉर एक्झाम्पल संध्याकाळची वेळ आहे, हा संध्याकाळची वेळ, रोडवरती ट्रॅफिक नाही, अज्युम करा की रोडवरती ट्रॅफिक नाही, हा पण सिग्नल चालू, पण सिग्नल चालू. आता याच्यात दोन प्रकारची लोक आहेत. पहिल्या प्रकारची लोक म्हणजे काय, सिग्नल चालू आहे पण ट्रॅफिक नाहीये, अरे कशा थांबायचं चला, एक. आणि दुसरा, कोण बघेल किंवा न बघणार, पोलीस पकडतील किंवा न पकडणार, हा विषय न बघता जो तिथे थांबणार टू फॉलो दॅट पर्टिक्युलर थिंग, ओके, तो माणूस. ही दोन प्रकारचे माणूस. सो हे दुसरा प्रकार, आता कॅमेरा लावलाय काही फायदा नाही, म्हणतो ना मी तुला, म्हणून तर कॅमेरा आहे म्हणून थांबणं आणि खरंच थांबणं या दोन वेगळ्या गोष्टी. खरंच थांबणं म्हणजे हे आत्ता आलं आणि कॅमेरा आहे म्हणून थांबणं ही भीती आहे. जे भीतीने अभ्यास करतायत, ओके, अवघड आहे, पण जे मनापासून अभ्यास करतायत, ओके, खूप पुढे जाणार. कळलं का? पण तुम्ही बोलला ना की असं बसून वगैरे करतात अभ्यास, ते होतच हो सर आता सध्या ऑनलाईन मध्ये. हो नाही ते होतं मी म्हणलं ना, पण ते प्रयत्न करा की जेवढं तुम्ही आता, मी असं मी पण करू शकतो आता, फॉर एक्झाम्पल मी माझं चाललं होतं मागे की तो निशांत सर वगैरे ते स्क्रीनवरती करतात शेअर, मी घेणार होतो तसं ते हे. नाही सर त्याच्यावर खूप बोर होत नाही सर. हा सर दिसत सर, जेवढी थोडीफार मजा येते तेवढी पण चालली जाईल सर, तुम्ही दिसतात तरी आम्हाला सर. आणि सर ते तुम्ही बोर्ड बारिश सर ने बोर्ड किया था तो वो अच्छा था उस दिन का लेक्चर, फिर वापस सर लैपटॉप पे आ गए. कौन किसने बोर्ड का किया? सर निशांत सर ने, और रवि सर भी पहले बोर्ड पे लेते थे, अभी वापस से लैपटॉप पे आ गए. अभी फिजिक्स केमिस्ट्री आपका दोनों उसी पे? यस सर, यस सर, इंटिग्रेटेड. हां पण तुमचं असंच असू द्या, पण मला स्टॉप इन, पण मला 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 सांगा तुम्ही की मला मला वाटतं ना मग की आता बसून शिकवा, निवांत एका खुर्चीत बसतोय आणि मागे आपले इथे मी सर, पण मामर मजा येत नाही ना सर. हा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथं आमच्या समोर खुर्चीवर बसा ना सर, जर हा सर खुर्ची आणून ठेवा जेव्हा तुम्ही ब्रेक देतात ना, म्हणजे कॉपी करा तुम्ही हे लिहिलेले. बैठ केलो सर, सरावर बैठ के लिखो ना उसपे. म्हणजे बोर्ड आणि वॅकॉम मध्ये तुम्ही प्रेफर बोर्डच करणार ना? हा सर, लाईव्हली वाटत फील येतो. बोर्ड सरांचा पण स्टार्टिंग लेक्चर भारी होता, नंतर नंतर आणि मलाही हेच आवडेल, मी फक्त आरामाचा विचार करतो जरासा की हा बाबा हे करतायत तर आपण प्रयत्न करूया. पण आणि सगळे हेच म्हणतात मला की नको नको ते नकोच, आम्हाला हेच पाहिजे. येस, म्हणून म्हणलं मी ट्रेडिशनल गोष्टींना विसरून उपयोग नाहीये, आपले ट्रेडिशनल गोष्ट ऑफलाईन लेक्चर किंवा हे क्लासरूम सेशन्स याला तोड नाही रे, किती ऑनलाईन येऊ द्या याला तोड नाही.
ते फील येणार नाही कधी. चला गुड. पण ज्यांना ज्यांना मॅथ आवडत नाही त्यांना सांगतो किंवा ज्यांना मॅथ्स आवडत नसेल त्यांना सांगतो मी पोरांनो की मॅथ्स मध्ये आवड निर्माण करण्यासाठी मॅथ्सची प्रॅक्टिस करा. जेवढी प्रॅक्टिस करणार तुम्ही ओके तेवढं गुड. आणि माझे ते दोन रूल सांगितलेत मी, सॉल्व एक्सरसाइज मिसकेनियस आणि 200 to 300 एमसीक्यूज पर सेशन. हे 11वी 12वी तुम्ही फॉलो करा आणि मग माझ्याशी बोला तुम्ही की सर तुम्ही हे बोलला होता आणि ही गोष्ट झाली का नाही तुम्ही तुम्ही बघा. टॉप कॉलेज ऍडमिशन आपला तो फोकस आहे. आणि तुमचा रिझल्ट काढण्यामध्ये माझा फायदा काय माहिती आहे, एक तर आनंद आणि कामाची पोच. मी जे काम करतोय त्याची रिसीट ही आहे, एक्नॉलेजमेंट ही आहे की गुड रिझल्ट. त्याचाच सर तुम्ही तर तुम्ही क्लासवाले तुम्ही त्याचा बिझनेस करणार तुम्ही ते मला सांगा ना मी काम करतोय आणि ते मनापासून करतोय. अप्रिसिएशन माझ्या कामाचं कधी मिळणार, तुमचे रिझल्ट चांगले आले तर. बोर्ड वरती लावले नवीन ऍडमिशन एव्हरीबडी इज गोइंग टू वर्क फॉर देअर गुड ऑब्विसली प्रत्येक जण. पण क्लास मी म्हणतो तसा हा माझ्यासाठी कधीच बिझनेस नाही. क्लास हा माझ्यासाठी एक यू कॅन से इट्स लाईक अ प्रेयर फॉर विच आय रिअली डू विथ माय हार्ट. जसं देवासमोर करतो तसं तुम्ही अभ्यास तुमचा जो आहे ना ओके तो तसा करा अँड ट्रस्ट मी यार नोबडी गोइंग स्टॉप अस फाईन. चला यार मला असं वाटतं की खूप झालं, लेक्चर आज नाही होणार आहे. तर एक काम करूया फक्त श्री गणेश करू आपण आजचा सेशनचा चॅप्टरचं नाव लिहूया ना. जाऊ द्या सर नको लिहा. सिक्वेन्स अँड सिरीज दिस इज अ चॅप्टर वी हॅव टू स्टडी. हा चॅप्टर सीईटी मध्ये आहे. सर कोणते सात सब्जेक्ट सगळे रे जेईला तू काय आहे काय नाही विचारूच नकोस मला. जेईला सगळे यू हॅव टू स्टडी एव्हरीथिंग फॉर जेई. पण सीईटी मध्ये हा चॅप्टर आहे. बट एव्हरी चॅप्टर इज नॉट दिस. कॉम्प्लेक्स नंबर सीईटी ला नाही, ट्रिग्नोमेट्री सीईटी ला. नीट ला नीट मॅथ्स घेतलं तर आहे. मॅथ्स घेतलं राजा ना तर 11वी नीट म्हणलं की 11वी 12वी पूर्ण कोर्स मिळतो. आपण फोकस करतोय सध्या सीईटी साठी. मॅथ्स फक्त बोर्डचे देतोय, सीईटीचं पण नाही देते आणि नीटचं पण नाही देते. काय 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 मॅथ्स फक्त बोर्डचं देतोय सीईटी आणि नीटचं देतच नाही. एक नीटला मॅथ्स कसं असेल? नीट मला सांग. नीट म्हणजे नीट बॅच. आता मी म्हणालो नीट बॅच ज्यांनी पीसीएम आणि बी पण घेतला आहे. नीट म्हणजे पीसीबी झाला ना विषय. ज्यांनी पीसीएम बी घेतलाय मॅथ्स पण ठेवलाय. त्या हिशोबाने तुम्ही बोर्ड म्हणाल तर बोर्डला बोर्ड म्हणलं की फक्त 12वी. सीईटी म्हणलं की 80% 12वी आणि 20% 11वी. आणि जेई म्हणलं की 100% 11वी आणि 100% 12वी. हे तुम्हाला येऊन जाणार. म्हणून हे अवघड ना की खूप आहे ते कंटेंट. खूप आहे, खूप जास्त कंटेंट. सर सेवन लेसन्स कौन से? वो मैं आपको लिस्ट दे दूंगा. उसमें से ट्रिग्नोमेट्री 1 ट्रिग्नोमेट्री 2 है, उसके बाद सीक्वेंस एंड सीरीज है, सर्कल है, कोनिक है, स्ट्रेट लाइंस है. ओके ऐसे कॉम्प्लेक्स सर कॉम्प्लेक्स. ठीक है यस सर. तो आज मैं एंड करता हूँ ये सेशन यहाँ पे. सीक्वेंस एंड सीरीज हा चैप्टर अपन उद्यापासून सुरू करू. आय होप तुम्हाला कंटाळा नाही आला आजच्या लेक्चरमध्ये. मजा आली सर. बिलकुल रिफ्रेशमेंट. एपीचा एपीचा लेसन आहे का? एपी जी पी एच पी सारखं. एपी जी पी एच पी एम जी एम एच एम ए जी पी हे सगळं तुम्हाला इथे शिकायला मिळणार आणि समेशन. तो चॅप्टर चांगला आहे आणि चॅप्टर व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे सर. वीक मधून असा एक क्लास घेत जा ना सर तुम्ही. स्टोरी शोधून ठेवा सर. वीक मधून नको, मंथ मधून येत त्याच्या. हा वीक सर त्याच्या लगेचला डाउनलोड आहे ना आता सर. अरे अगर फिर से देख ले रेश मंथ मध्ये येत त्याच्या. एक मिनिट पोर आर नो बोलो रे तारो. काय आरनो बोलतोय हट आरव रे सरांचा मुलगा का? हा तुने होता का काल कसं माहिती रे? सो आपण उद्या भेटूया. हा माझा मुलगा तुम्ही भेटला असाल ना तर काय सर काय काय जण ऑप्शंट होते. बॅच बी का बॅच सिक्स ला? बी बॅच बी सर. बॅच बी सर. बी सर. बॅच सिक्स ला दाखवा ना सर.
अरे ते युट्यूब वरती पण आहे आता ते बघा त्याच्यावरती पण दिसलाय तो. हा तो काय तो वाचतो पण ठीक आहे आता आता नको ते आताच अवतारामध्ये ते भेटतो निवांत कधी ते ठीक आहे सर बोललो काय नाही निरोप घेतो ठीक आहे सर बाय सर ओके सर बाय सर. आज सांगितलेल्या गोष्टी टीचर म्हणून सांगितल्या लेक्चर दिले या हिशोबाने घेऊ नका मनापासून नाही नाही लेक्चर लेक्चर काय नाही सर खूप भारी वाटलं. चलो गाईज मग आज सर ज्यांना भारी नाही वाटलं असणार ते नाटकात जाणार आहे पहिले. येस आणि मी सांगतो तुम्हाला या वर्षी खरंच सांगतो मी 11वीच्या बॅच कडनं माझी खूप अपेक्षा वाढलेल्या आहेत कारण की तसे तुमचे रिस्पॉन्स मला मिळतात म्हणजे ऑनलाईन असून तुम्ही एवढं छान करताय. ओके सो आय एम रिअली एक्सपेक्टिंग अ लॉट फ्रॉम दिस बॅच. म्हणजे ही करण बारावी तर ठीक आहे करण बारावी पण करते पण थोडेसे कमी पडले ते किंवा कमी पडतायत ते आणि ते कमी पडले आय डोंट वॉन्ट ओके टू गेट डाऊन देम. सो म्हणून मी तुम्हाला सांगितलंय आणि ही खूप लवकर सांगितलं असं नाहीये प्रत्येक चांगली गोष्ट करण्यासाठी इट टेक्स अ लॉंग टाइम अ गुड प्रोसेस ऑफ गुड थिंग इज अचीव इफ इट ओके इट इट टेक्स लॉंग पटकन कुठली गोष्ट सहजासहजी मिळत नाही. ओके बाय सर बाय सर बाय सर थँक्यू सर.